रात्रीचे 2 वाजले होते. राजन त्याचा मित्र अभिमन्यू सोबत मुंबई से दिल्ली त्यांच्या कारने चालले होते. अभिमन्यू एकदम 9 तासापासून ड्राइव्ह करत होता. कंटिन्यू ड्राइव्ह करत असल्यामुळे त्याला खूप जास्त थकवा आला होता. अभिमन्यू, मला असं वाटतं की राजस्थान वरून शॉर्टकट घेऊन दिल्ली जायला पाहिजे. 2 घंटे आधीच पोहोचू. खरं तर कंटिन्यू कार चालवून चालवून माझी हालत खराब झाली आहे आणि वरून पेट्रोल पण खूप कमी होत आहे. हा यार, इथे आसपास काही पेट्रोल पंप पण दिसत नाहीये, म्हणून तर म्हणत आहे राजस्थान मधून शॉर्टकट घेऊया. काही ना काही कुठे ना कुठे पेट्रोल पंप दिसूनच जाईल. अभिमन्यूने गाडी राजस्थानला जाणाऱ्या हायवे वरती घालवली. एकदम 1 तासानंतर अर्जुन आणि अभिमन्यू जोरात गाडी चालवत असताना माधवगडच्या एका सुमसाम रस्त्यावरून चालले होते आणि तेवढ्यात त्यांची नजर एका पेट्रोल पंपवरती गेली. अचानक अभिमन्यूची कार झटका देत देत थांबली. अर्जुनला डोळे लागले होते. कार अचानक थांबल्यामुळे अर्जुन झोपेतून उठून म्हणाला, काय झालं? अरे दिसत नाहीये का? समोरच पेट्रोल पंप आहे. कार मध्ये एवढंच पेट्रोल वाचलेलं आहे की ही 20 ते 30 किलोमीटर दूरच चालेल फक्त. एक वेळ तर असं मला वाटलं होतं की ऍक्सिडेंट झालाय. कार मी नाही थांबवली अर्जुन, माझी नजरच त्या पेट्रोल पंपवर पडली आणि कार आपोआप झटका देत देत थांबली. पण जे पण झालं चांगलं झालं. पेट्रोल तर आपल्याला कुठून ना कुठून टाकायचंच होतं ना. अभिमन्यू आणि अर्जुन कार मधून बाहेर आले. त्यांनी पाहिलं त्या पेट्रोल पंपावरती एक भयानक आणि अजीब असा सन्नाटा होता. अरे यार, मला इथे तर कोणीच दिसत नाहीये. काय, पेट्रोल पंप बंद तर नाही पडले? नाही, बंद तर नाहीये, पण समोर तो ऑफिस तर चालू आहे आणि लाईट सुद्धा चालू आहे. आणि ते बघ, या पेट्रोल पंपच्या आतमध्ये एक छोटस रेस्टॉरंट पण आहे. त्याच्या आतमध्ये पण बघ लाईट चालू आहे. आणि मला असं वाटतंय की त्या रेस्टॉरंटच्या आतमध्ये कोणीच नसणार. अरे तर त्यामध्ये टेन्शन वाली काय बात आहे, आपल्या हाताने पेट्रोल टाकून घेऊ. एवढ्या रात्री आपल्याला कोण बघणार आहे? काय, पेट्रोल पंपच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला बघितलं तर आपल्याला ते चोर समजतील. पेट्रोल पंपच्या जवळपास माणूस तर काय, एक उंदराचं पिल्लू सुद्धा दिसत नाहीये. तेवढ्यात त्या दोघांच्या कानामध्ये मागून कोणत्या तरी माणसाचा भारी आवाज आला. कोण आहात तुम्ही? त्या आवाजाला ऐकून ते दोघ जण चकित होऊन मागे बघू लागले. त्या दोघांच्या समोर अजीब चेहऱ्याचा एक व्यक्ती समोर आला. ए बाबा, याचा चेहरा तर एकदम भयानक दिसत आहे. असं वाटत आहे की जसं काही स्मशान घाटातल्या चितेवरून आताच्या आता उठून आलाय. बोलत तर तू बरोबर आहे. मी स्वतः पहिले नजरेचा चेहरा बघून घाबरलो होतो. पण आपल्याला काय, आपल्याला फक्त पेट्रोल टाकायचं आणि इथून निघायचंय. एवढं बोलून अभिमन्यू त्या कर्मचारीला म्हणाला, आता काही सेकंदापूर्वी आपण कुठे होतात? मला तर आसपास इथे कोणीच नव्हतं दिसलं. तुमच्या कामाशी काम ठेवा साहेब, सांगा कशासाठी आलायत. अरे पेट्रोल भरायचंय, टँक फुल करा. अभिमन्यूच्या सांगितल्याने तो पेट्रोल पंपाचा कर्मचारी पेट्रोल घालू लागला. तेवढ्यात अर्जुनची नजर त्या पेट्रोल पंपच्या जमिनीवरती गेली. अर्जुन एकदम जास्त घाबरला होता. अभिमन्यू खाली बघ, हे तर रक्ताचे धब्बे आहेत. तेवढ्यात त्या दोघांच्या कानामध्ये त्या कर्मचारीची आवाज आली, टँक फुल झाला आहे साहेब, आता तुम्ही दोघ जाऊ शकता. तो कर्मचारी बघता बघता त्या दोघांच्या डोळ्यांचा समोरून गायब झाला. हे बघून अभिमन्यू आणि अर्जुनचे डोळे एकदम जास्त घाबरून उघडेच राहिले. असं वाटतं आपण दोघ चुकीच्या जागेवर आलोय. ते दोघ त्या कारच्या आतमध्ये बसले. अर्जुन त्याची कार हायवे वरती चालवू लागला. अभिमन्यूला गाडी चालवून 1 घंट्यापेक्षा जास्त वेळ झाला होता, पण रस्ता होता जो संपण्याचा नावच घेत नव्हता. तेवढ्यात अचानक अर्जुनची नजर एका अजून एका पेट्रोल पंपावरती गेली. यार, हे पेट्रोल पंप काही आपल्याला ओळखीचं नाही वाटत आहे. जरा गाडी थांबव. अरे वेडावालास काय,
आपल्याला इथून निघायचंय, बघितलं नाही तू की कशा प्रकारे तो पेट्रोल पंप वाला बघता बघता आपल्या नजरेपासून अचानक गायब झाला? अरे माझ्या गोष्टीला समजायचं का प्रयत्न नाही करत आहे? तू एक मिनिट गाडी थांबव ना. अर्जुनचं बोलणं ऐकून अभिमन्यूने त्याची कार थांबवली. तोच पेट्रोल पंप होता ज्या पेट्रोल पंपावरून ते दोघं पळाली होती, आणि ते दोघं त्या पेट्रोल पंपाला बघतच राहिले होते. आणि तेवढ्यात त्यांच्या कानामध्ये त्याच कर्मचारीची आवाज आली, अरे मला तुम्ही पेट्रोलचे पैसे नव्हता देऊन गेलात साहेब. त्या दोघांनी जसं खिडकीच्या समोर पाहिलं की तोच कर्मचारी त्याचा भयानक चेहरा घेऊन त्या दोघांना बघत होता. काहीच वेळानंतर अर्जुन आणि अभिमन्यूचा आवाज शांततेला चिरून गेला. या घटनेच्या 3 महिन्यानंतर संध्याकाळी 5 वाजता एक कार जोरात माधवगडच्या हायवेवरती चालली होती. कारच्या आतमध्ये 3 लोक चालली होती, करण, नंदिनी आणि विजय. ते तिघही पुलिसवाले होते जे 3 महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या अर्जुन आणि अभिमन्यूचा शोध लावत होते. कार विजय चालवत होता आणि विजयला ड्राइव्ह करत असताना खूप वेळ झाला होता. यार मागे आपण मागच्या 6 घंट्यापासून या हायवेवरती गाडी चालवत आहे, पण इथे नुसती शांतता आणि विराण्याशिवाय काहीच नाहीये. अरे मला पण काही समजत नाहीये, शेवटी हा अभिमन्यू आणि अर्जुन रात्रीच्या यावेळी या सुमसाम इलाक्यामध्ये करत काय होते? त्यांच्या मोबाईलची शेवटची लोकेशन याच जागेच्या आसपासची. यार नंदिनी, जी कारच्या मागच्या सीटवरती डोळे झाकून झोपली होती, अचानक बोलली, माहित नाही ती लोक जिवंत आहेत की नाही. अरे कम ऑन नंदिनी, असं नाही बोलत. अभिमन्यू आणि अर्जुन कसे पण असो, पण आपले दोस्तच होते रे. हो, एक नंबरचे लाचखोर. अरे लोक माझ्याकडे येऊन त्यांच्याबद्दल तक्रार करायचे. तर तुझी काय इच्छा होती? जर ते दोघे रिश्वत घेत होते तर काय त्यांची छानबीन नाही व्हायला पाहिजे की शेवटी ते कुठे लापता झालेत? यार विजय बरोबर बोलत आहे नंदिनी. डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक दुसरा माणूस लाच घेत असतो आणि प्रत्येक जण तुझ्यासारखा इमानदार नसतो. तेवढ्यात कार एकदम वाईट पद्धतीने झटका देत अचानक थांबली. विजयला असं वाटलं की जसं ती कार कुठल्या तरी अदृश्य वाहन किंवा कोणत्या तरी भिंतीला टक्करली असेल. विजयचं शरीर घामाने भरलं होतं. करण आणि नंदिनी पण एकदम जास्त घाबरले होते. काय झालं, कार कोणाला टक्करली? नाही नंदिनी, कार अचानक झटका देताना झटका देऊन थांबली. तेवढ्यात करणची नजर एका पेट्रोल पंपवरती गेली. यार ते बघा, समोर पेट्रोल पंप आहे. काय आपण त्या पेट्रोल पंपवर जाऊन काही विचारपूस करायची? करण खरं बोलतोय विजय. कार पेट्रोल पंपच्या एकदम समोर थांबली होते. विजय, करण आणि नंदिनी कारच्या बाहेर उतरले आणि त्या पेट्रोल पंपच्या आतमध्ये गेले. पेट्रोल पंपवरती काही लोक उपस्थित होती. ते तिघ जण पेट्रोल पंपवरती बनलेल्या एका रेस्टॉरंटच्या आतमध्ये घुसले. रेस्टॉरंटच्या आतमध्ये खुर्ची नसून 4 पायीचे कॉट होते, जिथे काही गावातली लोक बसून जेवण करत होती. तेवढ्यात विजय नंदिनीला म्हणाला, मी आत्ता येतो. मी पण तुझ्या सोबत येतो, थोडा हात पाय धुवून घेतो. नंदिनी तिथे एकटीच होती आणि तिथे असलेल्या लोकांना बघत होती. नंदिनी एक पोलीसवाली होती. तेवढ्यात नंदिनीच्या समोर एक अजीब असा दिसणारा व्यक्ती उभा राहिला. जेवणामध्ये काय घेणार तुम्ही? आता तर मला फक्त एक चहा पाहिजे. एक कप चहा घेऊन या. काही वेळानंतर तो मुलगा नंदिनीला चहा देऊन गेला. त्यांनी पाहिलं कपच्या आतमध्ये एका माणसाचं तुटलेलं बोट होतं. नंदिनी ओरडत ओरडत त्या रेस्टॉरंटच्या बाहेर पळू लागली. अरे काय झालं नंदिनी, तू एवढी घाबरलेली का दिसत आहेस? आणि हे तुझ्या कपाळावरती घाम कसला? हे पेट्रोल पंप अजीब आहे करण. एवढं बोलून नंदिनी एकाच श्वासामध्ये सगळी घटना त्या दोघांना सांगू लागली. नंदिनीचं बोलणं ऐकून ते दोघं नंदिनीला खूप अजीब प्रमाणे बघू लागले. अरे असं वाटतंय तुला थकावटीमुळे असं वाटत आहे. करण आणि विजयने जेव्हा आतमध्ये जाऊन पाहिलं
तेव्हा रेस्टॉरंट मध्ये असलेली लोक एक साथ भयानक झाले. बघत काय आपला जीव वाचून पळा इथून. करण आणि नंदिनी तिथून लवकर बाहेर पडले, पण विजय नाही निघू शकला. विजयचा किंचळवाणा आवाज शांततेला चिरून गेला. आपल्याला लवकर कार मध्ये बसावं लागेल. अरे कार मध्ये कशी बसशील नंदिनी, कार तर कुठे आजूबाजूला दिसतच नाहीये. म्हणजे काय म्हणायचं, दिसत नाहीये, इथे तर होती, कुठे गेली. अरे आपल्या दोघांना आता गप्पा मारण्यामध्ये अजून वेळ वाया नाही घालवायला पाहिजे. जेवढी फास्ट पळू शकते माझा हात पकडून पळ. ती दोघ त्या पेट्रोल पंप पासून लांब पळू लागले. ती दोघ खूप वेळ पर्यंत हायवे वरती पळू लागले. त्या दोघांना श्वास लागू लागला. नंदिनी ओरडत ओरडत करणला म्हणाली, आपण तर त्याच जागेवरती पुन्हा आलो करण. निरखून पहा, आपण दोघांनी इथूनच पळायला सुरुवात केली होती. हा तोच पेट्रोल पंप आहे. करणचा श्वास तिथेच अटकून राहिला होता, कारण ती दोघ त्याच पेट्रोल पंपच्या समोर होती. तेवढ्यात त्या दोघांच्या कानावरती विजयचा आवाज आला, अरे तुम्ही मला एकट्याला मारायला सोडून दिलं. विजय एक भयानक चेहऱ्यामध्ये एकदम रागीत नजरेने त्या दोघांना पाहत होता. तुम्हा दोघांना मला पण सोबत घेऊन जावं लागेल. तेवढ्यात त्या दोघांच्या कानामध्ये अर्जुन आणि अभिमन्यूचा आवाज आला, विजय बरोबर बोलत आहे, तुम्ही दोघं विजयला सोडून रेस्टॉरंट मधून पळून गेलात. करण आणि नंदिनीने पाहिलं, त्यांच्या समोर अभिमन्यू आणि अर्जुन त्यांचा भयानक चेहरा घेऊन उभे होते. अचानक अभिमन्यूने करणचा गळा त्याच्या शरीरापासून वेगळा केला आणि त्याचं डोकं नंदिनी जवळ फेकलं. नंदिनी ओरडत ओरडत तिचं शरीराची पूर्ण ताकद लावून तिथून पळू लागली. तिचा श्वास लागू लागला, पण तिने तिचे पाय नव्हते थांबवले. कोण आहेस तू, नंदिनीने एका श्वासामध्ये थरथरत सगळी घटना त्या म्हाताऱ्या स्त्रीला सांगितली. आता तू इथून नाही जाऊ शकत बाळा. काय म्हणायचे तुम्हाला, मी इथून नाही जाऊ शकत. खूप मूर्ख मुलगी आहेस तू. तुम्ही तिघ त्याच वेळास मेला होता ज्या वेळेस तुमची कार झटका देऊन थांबली होती. ती कार नव्हती थांबली, पण त्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता. काय बडबडतीयेस तू, कारचा ऍक्सिडेंट कसा होऊ शकतो. म्हातारी स्त्री नंदिनीचा हात पकडून ती एका कार जवळ गेली. निरखून पहा या कारला मुली, ही कुणाची कार आहे. नंदिनी त्या कारला डोळे फाडून फाडून पाहू लागली. ती कार त्यांचीच होती. तिने पाहिलं की तिची विजय आणि करणचा शव पडला होता. तुम्हा तिघांचा मृत्यू इथेच झाला होता. या पेट्रोल पंपला बघत आहेस, हे हॉन्टेड पेट्रोल पंप आहे, भूतिया पेट्रोल पंप. या पेट्रोल पंपवर जो कोणी येतो प्रत्येक वेळी इथंच कैद होऊन राहतो, आणि इथे जो कोणतं वाहन येतं अदृश्य होऊन जातं. तुमची कार कोणत्या एका अदृश्य वाहनाला टक्करली होती. दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये नंदिनी विजय आणि करणचा फोटो छापला होता आणि सगळीकडे चर्चा होती की एकदा पुन्हा त्याच हॉन्टेड पेट्रोल पंपावर तिघही लापता झालेत. हे काय रहस्य आहे हे कोणीच नाही समजू शकलं, आणि बहुतेक काही रहस्य प्रत्येक वेळी रहस्यच राहतात.